चिकलठाण्यातील मेट्रॉन कंपनीत उभारण्यात आलेल्या हॉस्पिटल मध्ये महानगरपालिका आयुक्त अस्तिकुमार पांडे यांनी अचानक भेट दिली आहे। यावेळी महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैशाली मुदगळकर, घनकचरा व्यवस्थापन कक्षप्रमुख नंदकिशोर भोंबे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते। भेटीदरम्यान आयुक्तांनी तेथील वैद्यकीय अधिकारी, नर्सेस, साफसफाई कर्मचाऱ्यांशी संवाद साधून चर्चा केली, तसेच त्यांच्या कामांची प्रशंसा करून समाधान देखील व्यक्त केलं। याशिवाय कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या कोरोनाग्रस्त रुग्णांशी संवाद साधला, त्यांच्या प्रकृतीची विचारणा देखील केली। अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या आपुलकीच्या चौकशीनंतर रुग्णांच्या चेहऱ्यावर समाधान पाहावयास मिळालं। कोरोनाग्रस्त झाल्या नंतर मनामध्ये भीती होती, कोविड सेंटर मध्ये आल्यानंतर मनातील भीती गायब झाल्याचा अनुभव रुग्णांनी व्यक्त केलाय। शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याची दखल घेत पालकमंत्री सुभाष देसाई यांनी स्वतंत्र कोविड रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला। यासाठी मेट्रॉन कंपनीची जागा निश्चित करण्यात आली। MIDC अधिकारी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी 20 दिवसांमध्ये मेट्रॉन कंपनीच्या जागेमध्ये कोविड केअर सेंटर CCC सुरू केले। रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे CCC ऐवजी डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटरचा दर्जा देण्याचा निर्णय झाला आहे। 15 जुलैपासून या ठिकाणी त्या अनुषंगाने रुग्णांवर उपचार देखील करण्यात येणार आहे। यासाठी घनकचरा व्यवस्थापक नंदकिशोर भोंबे यांची मुख्य कार्यकारी अधिकारी तर वैद्यकीय अधिकारी वैशाली मुदगळकर यांची मेडिकल व्यवस्थापक म्हणून नियुक्ती देखील करण्यात आली असल्याचं महानगरपालिका आयुक्त अस्तिकुमार पांडे यांनी सांगितलं। मेल्ट्रॉन येथील सेंटरमध्ये कोरोनाग्रस्तांवर अद्ययावत पद्धतीने उपचार करता यावे यासाठी महानगरपालिकेने पुढाकार घेतलाय। DPDC, खासदार आणि आमदारांच्या बरोबरच विविध कंपन्यांच्या CSR निधीचा उपयोग यासाठी करण्यात येणार आहे। यासाठी स्वतंत्र बँक खातेही उघडण्यात येईल। या सेंटरमध्ये आपत्कालीन परिस्थितीत समस्या उद्भवल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मेडिकल इन्चार्ज यांची 3 लाखांपर्यंत तर महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर नीता पाडळकर यांची 5 लाखांपर्यंत खर्च करण्याची मान्यता देण्यात आली आहे।